हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू लोनलेट तर महाराष्ट्रामध्ये जितके पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसचे जे फीज आहे ते तुम्हाला कसे एका क्लिकमध्ये फाईंड आउट करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्व डिस्ट्रिक्टमधले जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचे जे फीज आहे ते तुम्ही एका क्लिकमध्ये पाहू शकता ते कसे फाइंड करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला सर्वांसाठी तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे लेटेस्ट व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू टाइम मिळत राहील जे स्टुडंट आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहे त्या स्टुडंट्ससाठी देखील आम्ही स्कॉलरशिपचे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीजचे आणि कोडिंगचे लेक्चर्स ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाईड करणार आहे सो त्याचे देखील तुम्हाला बेनिफिट सबस्क्राईब केल्यानंतर मिळत राहतील फ्री ऑफ कॉस्ट ओके सो तुम्ही ते पाहू शकता फीज अप्रूवड बाय फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर टू थाउंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर सो तुम्ही ते पाहू शकता इथे कॉलेजची आयडिया आहे म्हणजे कॉलेजचा कोड आहे लास्टचे जे चार डिजिट आहेत ते कॉलेजचे कोड आहेत त्यानंतर कॉलेजचं नेम आहे कॉलेजचं नेम झाल्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते कॉलेज आहे कोणत्या डिस्ट्रिक्ट ते कॉलेज आहे त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीम आहे म्हणजे इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे की कोणती या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगची बघत आहोत त्यानंतर स्टेटस आहे त्यानंतर ट्यूशन फी आहे तुम्हाला माहिती असेल की ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही एकत्र करून तुमची टोटल फी होते ओके सो या ठिकाणी ट्युशन फी आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट फी आहे आणि लास्टच्या कॉलम मध्ये टोटल फी आहे ओके तर सगळे जितके पण कॉलेजेस आहेत महाराष्ट्राच्या आतले त्या सर्व कॉलेजेसची जी फीज आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळेल एका क्लिकमध्ये तुम्हाला सर्व जे कॉलेजेस आहेत त्यांची फी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व कॉलेजेसची जे फीज आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत जर तुम्हाला फीज कॉलेजेसचे एका क्लिकवर चेक करायचे असतील तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोवाइड करेल जी की फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्राची लिंक आहे ओके सो महाराष्ट्राची जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कॉलेजेसची फी एका क्लिकवर चेक करू शकता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करीन त्या थ्रू तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता ठीक आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील पहिला ऑप्शन आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप तर इन्स्टिट्यूट टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एच अँड टी ओके okay, हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे की सिलेक्ट सब टाईप तर सिलेक्ट सब मध्ये तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही स्क्रोल कराल तर खाली बी दिसेल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली सिलेक्ट डिस्ट्रिक्टचा ऑप्शन आहे तिसरा ओके सपोज तुम्हाला पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टचे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांची फी चेक करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ओके एखाद्याला पुण्याच्याच कॉलेजेसची फी चेक करायची असेल तर त्या ठिकाणी पुणे ऑप्शन सिलेक्ट करू शकता ओके कोणाला कोल्हापूरची करायचं असेल तर कोल्हापूर नागपूर मुंबई पुणे ओके नाशिक वगैरे असे करू शकता आणि एखाद्या स्टुडंट्सला जर सर्वच डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजेसचे जे फीज आहेत ते चेक करायचे असतील तर सिम्पली ऑल डिस्ट्रिक्ट हा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट हा ऑप्शन जो दिसतोय त्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक दोन सेकंड लोड घेईल लोड घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जे फीज आहे ते तुमच्यासमोर डिस्प्ले होतील ओके तुम्ही इथे पाहू शकता फीज अप्रुवड बाय फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्रा फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आणि इथे तुम्हाला सर्व जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले इंजिनिअरिंगचे त्या कॉलेजेसची जी फी आहे ती तुम्हाला तुम्हा इथे मिळेल सो होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू टाईम मिळतील आणि फर्स्ट इयरला जे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी देखील स्पेशल व्हिडिओज येणार आहेत रिगार्डिंग स्कॉलरशिप्स इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज अँड कोडिंग लेक्चर्स ओके सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहील सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तब तक क्ली आहे बाय